वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात भाजप आता आक्रमक भूमिका घेत आहे. कल्याणमध्ये भाजपा महिला आघाडीनं ठिय्या आंदोलन पुकारलं तर आघाडी सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप या भाजपा महिला संघटनांनी केला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारचे मंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आल्यानं भाजपानं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाकडून केली जात असून आज राज्यभरात आंदोलन छेडण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आज कल्याण शहाड इथं भाजपा महिला आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आलं. रस्त्यात ठिय्या आंदोलन करत भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आघाडी सरकारचा निषेध केला. यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी यांनी पूजा चव्हाण प्रकरणात सगळे पुरावे असूनही अद्याप वनमंत्री राठोड यांच्यावर सरकारनं काहीच कारवाई केली नाही, त्यांचा राजीनामा देखील घेतलेला नाही, आघाडी सरकार हे असंवेदनशील सरकार आहे, महिलांप्रती त्यांना काहीही देणं घेणं नाही असं सांगत आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. तसंच मंत्र्यांचा राजीनामा द्यावा, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. 7 फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाण या महिलेचा आकस्मिक असा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूमध्ये जे पुरावे सापडलेले आहेत की जे व्हिडिओ क्लिप सापडल्या त्या व्हिडिओ क्लिपांच्या जो व्यक्ती आहे त्याची अजूनही कुठल्याही प्रकारची चौकशी केलेली नाही आणि जे पुरावे संजय राठोड यांच्या विरोधात जे पुरावे सापडलेले आहेत ते पुरावे कुठेतरी असं सिद्ध करत आहे की याच्यामध्ये संजय राठोड संबंधित आहेत आणि त्यांचा कुठेतरी याच्यामध्ये हातभार आहे हे दिसून येत आहे. आणि आज महिलांवर जे अन्याय अत्याचार होत आहेत त्या अन्याय अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी तसेच हे सरकार जे आहे तिघाडी सरकार उद्धवजींचं जे सरकार आहे ते सरकार कुठेतरी महिलांच्या बाबतीत असंवेदनशील आहे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. आणि अशा सरकारचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी आम्ही संजय राठोडांचा राजीनामा या उद्धव सरकारने घेतला पाहिजे आणि तो राजीनामा त्यांनी घ्यावाच आणि त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावं हीच आमची मागणी आहे. आणि त्यामुळे आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने महिला मोर्चा म्हणून आम्ही आज या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन चक्काजाम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि आमचा या जोपर्यंत महिलांवरचे अन्याय अत्याचार दूर होत नाही तोपर्यंत आमचा महिला मोर्चा म्हणून सर्व या पक्षाचा आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने उद्धव सरकारचा कुठेतरी आम्ही निषेध करतो हे आम्हाला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. आणि लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी उद्धवजींचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना आपल्या मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे.